मुंबई महापालिकेच्या दहिसर इथल्या मुरबाळी जलतरण तलावाच्या भूमिपूजनाच्या श्रेयावरून मनसे आणि शिवसेनेत झुंपली आहे. मुरबाळी जलतरण तलाव आणि व्यायामशाळेचा प्रस्ताव शिवसेनेच्या माजी नगरसेविकेच्या काळात पास झाला होता, त्यामुळे शिवसेनेला क्रेडिट मिळालं पाहिजे असा दावा माजी नगरसेविकेने केलाय. या क्रेडिट वॉरमुळे मनसेचे स्थानिक आमदार प्रवीण दरेकरांचं नावच पालिकेच्या कार्यक्रम पत्रिकेतून वगळण्यात आलंय. दहिसर इथल्या मुरबाळी जलतरण तलावाच्या निमित्तानं शिवसेना विरुद्ध मनसे असा सामना पुन्हा रंगलाय. मुरबाळी जलतरण तलाव आणि व्यायामशाळेच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रम पत्रिकेत मनसेचे स्थानिक आमदार प्रवीण दरेकरांचं नावच छापण्यात आलं नव्हतं. एवढंच नव्हे तर मनसेच्या स्थानिक नगरसेवकांचं नावही कार्यक्रम पत्रिकेतून काढून टाकण्यात आलं. मात्र स्थानिक नगरसेवकाला डावलून भूमिपूजनाचा कार्यक्रम होऊ शकत नाही या राजकीय प्रोटोकॉलची मनसेनं पालिका प्रशासनाला आठवण करून दिली. त्यामुळे मुरबाळी जलतरण तलावाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात श्रेयासाठी लढणारे शिवसेना आणि मनसेचे नेते एकाच मंचावर प्रथमच एकत्र पाहायला मिळाले. क्रेडिट त्यांनीच घेतलं पाहिजे ना, त्याला पूर्णत्वच देणं अत्यंत महत्त्वाचं असतं. आणि प्रकाश दरेकर नगरसेवक झाल्यानंतर हाच प्रकल्प अत्यंत ताकदीनं त्यांनी पुढे नेला. मुरबाळी जलतरण तलाव आणि व्यायामशाळेचा प्रस्ताव शिवसेनेच्या माजी नगरसेविकेच्या काळात पास झाला होता, त्यामुळे शिवसेनेला क्रेडिट मिळालं पाहिजे असा दावा माजी नगरसेविकेनं केला. तर दोन्ही आजी माजी नगरसेवकांच्या प्रयत्नांमुळे हे विकास काम होत असल्याचा खुलासा महापौरांना करावा लागला. शिवसेनेने या जलतरण तलावाला जन्म दिलाय, याचा आकार सुद्धा शिवसेनेने घेतला आहे. या तलावाने आजही ते तसंच आहे, त्यात काहीही कुठल्याही प्रकारचा बदल झालेला नाही आहे, त्यामुळे नक्कीच ह्याचं क्रेडिट शिवसेनेलाच जाईल. इकडे असणाऱ्या लोकप्रतिनिधींनी त्यासाठी प्रयत्न केले, कारण त्यामुळे मला असं वाटतं की सामान्य मुंबईकरांसाठी महानगरपालिका जी सेवा देते महापालिकेचं कर्तव्य आहे, त्यामुळे कुठचंही राजकारण न आणता ही सेवा मुंबईकरांसाठी सुरू करावी या भावनेतून आम्ही सगळी मंडळी काम करतो. या विकास कामाचं श्रेय ज्यांना लाटायचं असेल त्यांनी खुशाल लाटावं, पण त्यामध्ये पालिकेच्या कृपेनं काही चांगली विकास कामं होत असतील तर त्यासारखा दुसरा आनंद नाही. झी मीडियासाठी हेमंत बिर्जे, मुंबई. झी 24 तास एक पाऊल पुढे.